नमस्कार। पहिली म्हटल्यावर सगळ्या त्या लोकांचे अभिनंदन ज्यांच्यानी ब्रेस्तार ते आयतार पर्यंत घरान रावले आणि जो किती लॉकडाऊन म्हणून गव्हर्नमेंटान सांगितलं तो व्यवस्थित रित्या पाळो। दुसरे अभिनंदन हांव करता त्या सगळ्या पंचायतींचे ज्यांच्यानी स्वतःहून आपापल्यो पंचायत एरिया आयदर कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर केल्यो किंवा त्या एरियेन लॉकडाऊन म्हणून डिक्लेअर केले आणि गव्हर्नमेंटान जे रिस्ट्रिक्शन्स घातल्या त्याच्या पेक्षा हायर लेवलाचे रिस्ट्रिक्शन्स मुवमेंटाचे रिस्ट्रिक्शन्स या त्या पंचायतीन घातले त्या सगळ्या पंचायतींचे अभिनंदन। कारण ह्यो ज्यो पंचायती जी आसा त्या पंचायती आणि पंच मेंबरांक आपल्या लोकांच्या जीवाचे पडलेले आसा असे दिसून आयले। ब्रेस्तार ते आयतार पर्यंत जो लॉकडाऊन केलो ते आम्ही जसे पहिलीच सांगितले की लॉकडाऊन असून कायच लॉक नाशिल्ले पण तरी पण लोकांनी तो लॉकडाऊन व्यवस्थित पाळो आणि 90% वॉज अ सक्सेस। कारण लोकांनी केलो तो उत्स्फूर्त प्रकारान तो केलो लोकांनी। सोमारच्यान म्हणजे कालच्यान रिस्ट्रिक्शन्स म्हणून घातली सरकारान लॉकडाऊनचे नाव काढून उडयले। तर टर्म जो असा लॉकडाऊनचा तो रिस्ट्रिक्शनचे हाडलो आणि रिस्ट्रिक्शन्स घातले। तर रिस्ट्रिक्शन्स किदे तर 7 सकाळी ते सांजे 7 पर्यंत सगळे ओपन असतले। आता एसेन्शियल म्हटला किदे एसेन्शियल ते सांगू जाय आशिल्ले प्रॉपरली। बार्स बंद म्हटल्या, कॅसिनोज बंद म्हटल्या, अम्युजमेंट पार्क्स बंद म्हटल्या, ह्यो सगळ्यो गजाली आता लोक वचना पण एव्हरीथिंग इज ओपन। ज्यो किदे गोष्टी घेऊन लोक बाहेर सरता ते सगळ्यो गोष्टी ओपन आसा। सगळ्या प्रकारचे शॉप्स ओपन असा, वाईन शॉप्स ओपन असा, एव्हरीथिंग इज ओपन। कालचो एक दीस आम्ही राविल्ले, प्रतिक्रिया दिवंक जाय आशिल्ली पण आम्ही राविल्ले। कारण केन्ना केन्ना कशें आसता आम्ही सरकाराचेर इमिजिएटली टिका करता, इमिजिएट रिएक्शन करतात पण लोक कसो वागता तेही पळोवंक जाय आम्ही। आणि काल जे रिस्ट्रिक्शन्स कालच्यान जे घातल्या सरकारान त्या रिस्ट्रिक्शनचा अर्थ ना हे काल सिद्ध झालं। कारण जेव्हा काल आम्ही पहिले त्यांना लोक गर्दी करताले दुकानाचेर, सगळी येरादारी चालू आशिल्ली, लोक व्यवस्थित भायर भोवताले, हेचे कारण किदें? हेचे कारण इतलेंच की सरकारान रिस्ट्रिक्शन्स घातले। ते रिस्ट्रिक्शन्स ऑन शॉप्स आसतले टायमिंगा बद्दल, पण खरें म्हटल्यार सरकारान काही नियमावली काढूंक जाय आशिल्ली, जेका लोक एसओपीज म्हणटा, सरकार एसओपीज म्हणटा, ती एसओपी काढूंक जाय आशिल्ली। फक्त मास्क घातले, सोशल डिस्टन्सिंग करा म्हणून सांगले असे जावपाना। पण त्या सगळ्या शॉप ओनर्सांक, फार्मासीवाल्यांक, हॉटेलकारांक ज्यांच्यानी हे ओपन दवरला त्यांना डायरेक्शन्स दिवंक जाय आशिल्ले की त्यांच्यानी एक एक मिटराचेर मार्किंग करून दवरचे म्हणून। पण काल जेव्हा आम्ही पहिले त्यांना झुंबड पडटाले दुकानांनी। आता हे कोण लोक हेचेर आम्ही विषय करूया, डिस्कस करूया नका, पण ही झुंबड पडटाली म्हणजे जो रिस्ट्रिक्शन्स घातला त्या रिस्ट्रिक्शन्सचा खरे म्हटल्यार काय अर्थ ना। दिसान दीस केसीस वाढत असा, मॉर्टेलिटी रेट सुद्धा आमचा हाय जायत असा, 42-52 होच आकडो आम्ही सदांच पळयता। सो जेव्हा इतले लोक मरतात आणि कोविडाक लागून मरतात, सरकाराकडे ऑक्सिजन ना म्हणून मरतात, सरकाराकडे बेड्स ना म्हणून मरतात, अशा परिस्थितीन सरकारान व्यवस्थित लॉकडाऊन करूंक जाय आशिल्लो, मुवमेंटाचे रिस्ट्रिक्शन्स करूंक जाय आशिल्ले, जे सरकार करपाक पावले ना। कारण ती कॅपेसिटी ना सरकाराकडे आमच्या। जसे काल बाबूस मोन्सेरातान सांगले की 50% ऑफ द कॅबिनेट इज इनएफिशियंट म्हणून, वेन आमचा मुख्यमंत्री जर इनएफिशियंट असा कॅबिनेट विल डेफिनेटली बी इनएफिशियंट। आणि हे सगळे करता असताना बर्डन बेसिकली कोणाचेर येता? हांव फाटल्या व्हिडिओन माझे सांगिल्ले अल्टिमेटली बर्डन येता डॉक्टर्सांचेर, पॅरामेडिकल स्टाफ्स आणि पोलिसांचेर बर्डन येता। रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनान जे किदें एक जाहीरनामो काढलो आपलो की तांचेर अटॅक जाता पेशंटाचे। आम्ही दोन्ही बाजून विचार करूंक जाय की जे पेशंट्स असतात त्यांची परिस्थिती पळोवंक जाय, पेशंट्सांच्या फॅमिलीचे बद्दल चितूंक जाय आणि त्याचबरोबर डॉक्टरांचे बी चितूंक जाय। हे अटॅक जाता जाल्यार जाता कित्याक? त्या लेटरान स्पष्ट असा की आज पर्यंत व्हीआयपी कल्चर जो असा तो जीएमसीन आणि इथून एकूण मेडिकल इथून चालू असा।
मैं जे लोग तीन तीन चार चार वर लाइनीन रावल्या जेंका बेड्स मेळना जेंका ऑक्सिजन मेळना आणि अचानक कोण तरी वीआयपी शिफारस घेऊन येता तेका सगळी फॅसिलिटी मेळपाक लागता त्या टायमार ती फॅमिली मेंबर जी फॅमिली मेंबर आपल्या मनशाक वाचोवपाक लागून धडपड करता ती एग्रेसिव्ह जाता तातून तांचीय चूक ना हातून अल्टिमेटली चूक कोणाची जर आसा जाल्यार एकूण ऍडमिनिस्ट्रेशनाची चूक आसा वॉट टायम फेवरेटिझम करपाचो ना एव्हरी लायफ इज इम्पॉर्टंट एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट तो पयसकार आसत तो गरीब आसत तो पॉलिटिकली स्ट्रॉंग आसलो आसत किंवा पॉलिटिकली नेग्लिजिबल आसत अल्टिमेटली इट इज अ लायफ एंड एव्हरी लायफ हॅज टू बी केअर्ड फॉर आज आमकां हें दिश्टी पडना वायट दिसता ह्या डॉक्टरांचे कारण डॉक्टर जे वर्स भर जाले काम करीत आसा तेंका रेस्ट ना दे आर सफरिंग अल्टिमेटली डॉक्टर्स आर सफरिंग आनी जेन्ना त्या डॉक्टर्सांचेर मारण जाता तेंचेर अटॅक्स जाता त्या टायमार तेंचे कशे तेंका दिसता आसतले हे सगळे करून परत ते लोक आपल्या कामाक वता ते लोकांचो जीव वाचोवपाक वता पण जेन्ना हायर अप्स जे आसता ते जेन्ना शिफारस घेवन येता ते जेन्ना फोर्स लायता आपलो ते हायर अप्स थंय खंय तरी खुर्चेर बसलेले आसता आपली खुर्ची गरम करपाक भोगचे पडटा कोणाक तर ह्या डॉक्टर्सांक म्हणजे तुम्ही लॉकडाऊन लायना तुम्ही कसले प्रॉपर मुवमेंटाचे रिस्ट्रिक्शन्स लायना तुमचे एसओपीस प्रॉपर ना गव्हर्नमेंटा कडेन हे कोविड आयचे सेकंड वेव हँडल करपाक कॅपेसिटी ना दीस एन्टायर सिच्युएशन हॅज गॉन बियॉन्ड द कंट्रोल ऑफ दीस गव्हर्नमेंट आणि जेन्ना आमच्या सारखे एनजीओज गव्हर्नमेंटाक लेटर बरयता सांगता अपील करता की तुमचे कडेन जर जायना असत किंवा तुमकां जर आमची कितें मदत लागता असत फील फ्री टू कॉल जरी मुख्यमंत्र्यान म्हटलें की हृदयनाथ शिरोडकर आणि महेश मांपरा आपूण केन्ना मेळचो ना म्हटलें न्ही आम्ही ते आतां घेवन बसना आमकांय तुका मेळपाचें ना बट एकूण गव्हर्नमेंट म्हणून लोकांचे लायफ जर वाचोवपाचे आसा जाल्यार वी हॅव अपील एव्हरी पॉलिटिकल पार्टी वी हॅव अपील एव्हरी एनजीओ भायर सरात सरकाराक मदत करा पण सरकार जर हे कोणाची मदत घेवपाक रेडी ना हे सरकार जर एडमंट रावपाकूच रावल्या जाल्यार ह्या सरकार कांयच करूं शकना ह्या सरकाराचे कांयच जावंक शकना आणि अल्टिमेटली डेथ्स जे आसा पळय ते वाढत वतल्यो आय हॅव सीन डेथ्स क्लोजली ह्या कोविडाक लागून कितलेशे माझे क्लोज लोक जे आसा पळय हे डेथ्स कोविडाक लागून गेल्ले आसा वायट दिसता त्या फॅमिलीक लागून मुख्यमंत्री सदांच म्हणटा की ही परिस्थिती तुमचेर येवची न्ही म्हणून आम्ही प्रत्यक्ष दोळ्यान ही परिस्थिती पळयल्ली आसा कसे लोक सफर करता कसे आकांत लोकांचेर आयल्लो आसा कोविडाक लागून बट हे सरकार हे इतले एडमंट आसा की कोणी हेल्प करपाक जर फुडें सरता आसत जाल्यार त्या मनशा त्या लोकांची हेल्प सुद्दां घेना अपोजिशनाक कॉन्फिडन्सान घेना हे आम्ही आयकिल्लेच आसा हे सगळ्या पार्श्वभूमीचेर म्हाका अशें दिसता की ज्या पंचायतीन लॉकडाऊन जाहीर केल्ले आसा तेंचे अभिनंदनूच पण ज्या पंचायतीन अजून पर्यंत केल्ले ना तेंचे कडेन मागतात की सरकाराच्या इन्स्ट्रक्शनाक राव नाकात तुमच्या ज्युरिस्डिक्शनाच्या लोकांचे जर बरे जावपाक जाय तुम्ही डिसिजन स्वता घ्यात आणि त्याच बरोबर हांव गोंयच्या लोकांक सांगू सोदता की स्वताचो जर जीव वाचोंक जाय जाल्यार प्लीज घरांतल्यान भायर सरनाकात भायर सरता जाल्यार सामकी गरज असल्यारूच भायर सरात सोशल डिस्टन्सिंग पाळात मास्क घालात सुरक्षित रावात आणि लोकांक सुरक्षित दवरात धन्यवाद.